आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुलभ शौचालय, लाईट, पाणी, आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तसेच चंद्रभागा वाळवंट परिसरात नगरपालिकेच्या 350 कर्मचारी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांना पंढरपूर नगर परिषदेने उभा करून दिलेल्या शौचालयाचा जास्तीत जास्त वापर करावा व परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे. येणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषद ही वारकऱ्यांच्या सेवेकरता सज्ज झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार पंढरपूर शहरामध्ये पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि दिवाबत्ती अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. पंढरपूर शहर नगरपरिषदेमार्फत गेल्या 1.5-2 महिन्यापासून या पायाभूत सुविधांकरता विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. पंढरपुरातील 65 एकर वाळवंट आणि वाखरी पालखीतळ येथील स्वच्छतेकरता आणि तिथल्या पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती इथं या सुविधांकरता प्रयत्न करून त्या सुविधा सज्ज करण्यात आलेल्या आहेत. वाळवंट परिसर येथे नगरपरिषदेचे 350 कर्मचारी, याशिवाय इतर जिल्ह्यातील कर्मचारी, कंत्राटी स्वरूपाचे 1000 कर्मचारी अशा पद्धतीनं वाळवंटाची यात्रा कालावधीमध्ये स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. याशिवाय वाळवंटामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये कुठली आपत्कालीन परिस्थिती होऊ नये याकरता वाळवंटाचे लेवलिंग करणं आणि याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपरिषदेची टीम, SDRF आणि काही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून, याशिवाय काही स्थानिक समाजबांधव यांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरता यंत्रणा सज्ज झालेली आहे. भाविकांना व्यापाऱ्यांना आणि जे इथं भेट देणाऱ्या पंढरपूर क्षेत्राला नागरिकांना मी असं आवाहन करतो की वाळवंटातील शौचालयाचा वापर स्वच्छ पद्धतीने करावा आणि पंढरपूर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची जशी आहे तशीच आपली सर्वांची आहे, याची अशा पद्धतीने मी आवाहन करतो.